महाराष्ट्रात आपल्या लावणी लोकनृत्याने तरुणाईला बेभान होऊन नाचायला लावणारी गौतमी पाटील. गौतमी पाटील हे नाव सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे. आपल्या नृत्य अदाकारीने तिने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. राज्यात विविध ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा इतर निमित्तानं गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. साताऱ्याचे जावळी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन कुडाळ येथे करण्यात आलं होतं. मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीमध्ये जावळीकरांचा सिंहाचा वाटा आहे. सातारा जावळीतील राजकीय आणि सामाजिक वलय निर्माण होण्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा हा सिंहाचा वाटा आहे. आज जनतेच्या आशीर्वादामुळे मी राजकीय प्रवास करू शकलो हे अधोरेखित सत्य. वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या गाडीच्या प्रतिमेचा हुबेहूब केक कापण्यात आला. हा वाढदिवस सोहळा उठावदार करण्याकरिता युवा नेते समीर शेख आणि जयदीप शिंदे यांच्या पाठीवर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी कौतुकाची थाप दिली आहे. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला शुभेच्छा द्यायला आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि आपल्या तालुक्याचे नेते वसंतराव भाऊ मानकुंबरे, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माझे जिल्हा मध्यवर्ती बँकेतले सहकारी मान्य राजेंद्र शेठ राजपुरे, त्याचबरोबर सौरभ बाबा शिंदे ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, ते आपले सर्वांचे सहकारी मित्र जयदीप शिंदे, समीर अत्तार, त्याचबरोबर आपले जिल्हा बँकेचे सन्मान्य संचालक आणि माझे सहकारी माननीय ज्ञानदेव रांजने साहेब, त्याचबरोबर तालुक्यातील स्टेजवर असणारी आणि समोर सुद्धा आणि या बाजूला सुद्धा सगळी सन्मान्य मंडळी, सगळ्या माझ्या उपस्थित असणाऱ्या इकडे असणाऱ्या माता भगिनी सगळ्यांचं, मला माहित आहे जास्त वेळ येणार नाही कारण सगळ्यांचं लक्ष फक्त एकच आहे सप्तेकातील, आता तुमच्या आत्ताच्या याच्यामध्ये माझ्याकडे लक्ष कमी आहे एवढंच सांगेन. थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो, भाऊंनी सांगितलंय सगळं आणि तुम्ही बघताय, काही मला सांगायची गरज आहे असं नाही, पण एवढंच सांगतो की जावली माझी माऊली आणि तिची जावली माझी माऊली तिची माझ्यावर प्रेमाची सावली आणि कायम ती सावली तुमच्या सर्वांच्या रूपानं माझ्यावर राहावी हीच ईश्वरचरणी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो. माझी ताकद किंवा आज जे काही माझं सगळं वलय आहे ते वलय दुसरं काही नसून समोर असणारे तुम्ही सगळे आणि स्टेजवर असणारे माझे सर्व सहकारी हीच माझी खरी ताकद आहे.